आजची रेसिपी वालाच्या शेंगाची रस्सेदार भाजी आणि ती मी माझ्या पद्धतीने कशी बनवली हे मी आज तुमच्यासोबत शेअर करीत आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। ह्या आहेत वालाच्या शेंगा, त्या मी या प्रकारे छान तोडून घेतलेल्या आहे, म्हणजे निवडून घेतलेल्या आहे। आणि आता आज याची भाजी मला करायची आहे। तर मी आता बनवणार आहे या वालाच्या शेंगाची भाजी। ह्या शेंगा मी पाण्यामध्ये टाकून छान धुवून घेणार आहे अशा प्रकारे। आधी मी कांदे आणि टोमॅटो कट करून घेतलेले आहे। जिरं लसूण आल्याची पेस्ट आहे ही आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। आणि हे मसाले याच्यामध्ये तिखट, इथे मी 1.5 चमचे तिखट घेतलेलं आहे, 1/2 चमचा मीठ, थोडं हे धने जिरे पावडर, थोडी हळद आणि थोडासा गरम मसाला हे मी या भाजीसाठी घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे भाजीसाठी, छान असा थोडा जाडसर आणि थोडासा बारीक जाडसर असा। आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे, त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, साधारण 2 माप एवढं मी तेल टाकणार आहे। तेल चांगलं गरम होत आहे, याच्यामध्ये आता मी मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतडली आहे, याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे। यामध्ये कांदा टाकत आहे, त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा आहे। आणि आता छान फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटो छान मऊ होत नाही। टोमॅटो छान मऊ झालेला आहे, बघू शकता छान मस्त स्मॅश सर्व्ह झालेला आहे। आणि याच्यामध्ये आता जिरं लसूणची पेस्ट टाकत आहे, तीसुद्धा छान फिरवून घ्यायची आहे। आणि आता याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत, मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद, जे काही मसाले आहेत यामध्ये ते सर्व याच्यामध्ये टाकायचे आहे। आणि या मसाल्यांना तेलामध्ये छान मस्त ब्राऊन असतं छान भाजू द्यायचं आहे। तेलामध्ये मसाले चांगले भाजले गेले तर भाजीला खूप चांगला असा स्वाद येतो। मसाले तेलामध्ये छान भाजलेले आहे, याच्यामध्ये आता आपल्याला भाजी टाकायची आहे। शेंगा ज्या वालाच्या शेंगा आहेत त्या टाकायच्या आहे आणि छान फिरवून घ्यायचं आहे। सर्व मसाल्यामध्ये भाजी छान फिरवून घ्यायची आहे, चांगली एकजीव फिरवली की भाजीला सर्व भाजीला मसाला चांगल्या प्रकारे लागला जातो। आणि आता यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकला पाहिजे, यामुळे भाजी थोडीशी छान मस्त टेस्टी आणि चांगली लागते। शिवाय भाजीचा जो रस्सा असतो तो थोडासा घट्टसर होण्याला मदत मिळते। अशा प्रकारे कूट टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिसळून घ्यायचं सर्व मसाल्यामध्ये, छान भाजी छान एकजीव करून घ्यायची। याच्यामध्ये आता आवश्यक त्या प्रमाणात आपल्याला किती रस्सा हवा त्यानुसार पाणी टाकायचं, थोडं पाणी टाकायचं, खूपही पातळ अशी ही भाजी छान लागत नाही, थोडं पाणी अशासारखी ही भाजी लागते। याची कोरडी भाजी पण आपण करू शकतो। या प्रकारे मी आवश्यक त्या प्रमाणात पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी पूर्ण तयार होऊन जाते। भाजीला छान उकळी आलेली आहे बघू शकता, आणि जवळपास शिजत आलेल्या आहे शेंगा। एक वेळा फिरवण देऊन आपण आणखी 5-1 मिनटं याला झाकण लावून ठेवूया। भाजी झालेली आहे आणि बघा किती छान मस्त भाजीचा हा रस्सा झालेला आहे, मस्त आणि छान तरी सुटल्यासारखी ही भाजी झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर, कोथिंबीर वरून टाकायची। आणि फायनली वालाच्या शेंगाची भाजी
छान प्रकारे तयार झालेली आहे। सुंदर अशी रस्सा भाजी वालाच्या शेंगाची झालेली आहे आणि जास्त पातळही रस्सा नाही आणि जास्त घट्टही नाही, बरोबर प्रमाणामध्ये रस्सा झालेला आहे आणि खूप सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे। वालाच्या शेंगाची रस्सेदार अशी भाजी आणि अतिशय सुंदर अशी ही भाजी लागते आणि भाकरीसोबत त्याचबरोबर पोळीसोबतसुद्धा खूप सुंदर अशी चवदार लागते। तर तुम्हीसुद्धा करून बघा या प्रकारे ही भाजी। आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा। आणि आणखी काही टिप्स वगैरे द्यायच्या असतील तर त्यासुद्धा द्या। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।